नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। श्री क्षेत्र औदुंबूरमध्ये परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण होत आली आहे, अशी माहिती श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर व अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणीत यांच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र औदुंबर अंकलखोप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण होत आली असून या सोहळ्यात प्रासादिक ग्रंथ श्री दत्तात्रय वज्र कवच स्तोत्र प्रठण सोहळा व परमपूज्य गुरुमाऊली यांचे प्रासादिक अमृततुल्य हितुगुज आयोजित केले आहे। यावेळी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीने नूतन भक्त निवासाच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुमाऊलींच्या हस्ते संपन्न होणार आहे। या सत्संग सोहळ्यात सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर येथील अनेक समर्थ भक्त उपस्थित राहणार आहेत। त्यासाठी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था केली आहे। भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी राहण्याची व नाश्ता जेवण व प्रसादाची भव्य मंडपाची वाहन पार्किंगची उत्तम सोय श्री दत्त सेवाभावी ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीने करण्यात आली आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जी नाशिक या संस्थेमार्फत सामाजिक कार्य 80% व 20% अध्यात्म याद्वारे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही सेवाभावी संस्था काम करीत आहे। या संस्थेचे 18 विभागांमध्ये काम चालू आहे। लोकांच्या समस्याचे निवारण या माध्यमातून केले जाते। रक्तदान, मोफत आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण करून 3 वर्षे संगोपन केले जाते। बाल संस्कार शिबिर दर आठवड्यात घेण्यात येते। गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, बाल संस्कार, युवा प्रबोधन, मराठी सणांचे वैज्ञानिक सांगड घालून प्रबोधन केले जाते। विवाह संस्कार अंतर्गत मोफत नाव नोंदणी, लग्नस्थळांची माहिती देणे, सर्व जाती धर्माची मोफत विवाह नोंदणी केली जाते। विना हुंडा पद्धतीने विवाह केले जातात। रासायनिक खतापासून अनेक रोग होतात ते होऊ नयेत व शेतीत चांगले उत्पन्न येण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारी औषधे आपण स्वतः तयार करण्याचे प्रशिक्षण या सेवाभावी संस्थेमार्फत केले जाते। या भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जी नाशिक शाखा सांगली व श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र औदुंबर यांच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी श्री दत्त सेवाभावी मंडळ श्री क्षेत्र औदुंबर मंडळाचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनंजय सूर्यवंशी, संचालक वैभव सूर्यवंशी, महेश चौगुले, गौरव पाटील, व्यवस्थापक रवींद्र पाटील तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा सांगलीचे प्रमुख अनिल भगरे, गणेश पिराळे, महेंद्र कालेकर, किशोर सगरे, राजेंद्र कोल्हापुरे, बाजीराव केरले, उदय माळी, महेंद्र कालेकर, दीपक हवालदार, प्रकाश चौगुले उपस्थित होते। सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, पलूस।